नमस्कार, मी रूपाली कांबळे आणि आपण पाहत आहोत मराठी नऊ. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गत वैभव मिळवून देणार असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गाव तेथे राष्ट्रवादी पोहोचून आगामी होऊ घातलेल्या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरणार असून जिल्ह्यात नंबर वनची पक्ष राहण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते माननीय शरद पंचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि जयंत पाटील साहेब आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजाजी टोपे साहेब, आमच्या इथं नांदेडला आलेले सन्माननीय निरीक्षक अविनाजी अधिक तौर साहेब आणि दांडेगावकर साहेब आणि जिल्ह्याचे नेते कमल किशोरजी कदम साहेब यांनी सर्वांनी मिळून माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी टाकलेली आहे. आपल्याला माहीत आहे की एकेकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष जिल्ह्यामध्ये होता, परंतु काही कालावधीनंतर राज्यामध्ये युती सरकार त्या ठिकाणी आलं आणि नंतरच्या काही निवडणुकांनंतर, मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातले अनेक मान्यवर त्या ठिकाणी पक्ष सोडून गेले आणि थोडीशी पक्षाची ताकद त्या ठिकाणी लोक गेल्यामुळे कमी झाली. परंतु आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारा जिल्ह्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि ह्या सर्वांना त्या ठिकाणी सोबत घेऊन सर्वांना एकत्रित करून मला जे पक्षानं माझ्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे, माझा आजपर्यंतचा जो काही काम करण्याचा अनुभव आहे, मागच्या 20 वर्षात जी मी एकनिष्ठेनं त्या ठिकाणी पक्षाचं काम केलं, त्या सर्वांचा त्या ठिकाणी फायदा घेऊन लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये गावपातळीपर्यंत त्या ठिकाणी दौरा करून पक्षबांधणी करण्याचं काम त्या ठिकाणी मी करणार आहे आणि येत्या काळात मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील किंवा नगरपालिका असतील, तसेच आता ज्या काही ग्रामपंचायतच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत, या सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचा प्रयत्न मी त्या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये नंबर एकवर त्या ठिकाणी गेला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे.